काल नवी मुंबईच्या खारघरमध्ये लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला पण या सोहळ्याला आलेल्या तब्बल बारा लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागला आहे उन्हाचा त्रास झाल्याने शेकडो नागरिकांना नवी मुंबईच्या एमजम रुग्णालयात दाखल करावे लागले तर उष्माघात म्हणजे काय उष्माघातानंतर काय होते आणि यावर उपचार नेमके काय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संजना स्वागत करते तुमचं बाई मध्ये तर काल सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या ला लाखो श्री सेवकांनी खारघरच्या मैदानावर गर्दी केली होती अनेक वाहिन्यांनी दाखवलेल्या बातम्यांनुसार एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांच्या सावलीची पिण्याच्या पाण्याची किंवा कुठलीच व्यवस्था नीट करण्यात आलेली नव्हती अर्थात धर्माधिकाऱ्यांचे भक्त असल्याने कोणीही याबाबत तक्रार तर केली नाहीच पण दिवसभर एप्रिल महिन्यातलं कडक ऊन मात्र अंगावर घेतला आता समाजातली शहाणी माणसं सांगतात की सकाळी दहा ते दुपारी चार या कडक उन्हाच्या वेळेत घराबाहेर पडू नये श्री सेवकांनी मात्र नेमकं याचा उलट केलं त्यांनी सकाळी आठ ते दुपारी चार रणरनत उन अंगावर घेतलं आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला अनेक जण उष्माघातामुळे बेशुद्ध पडले पन्नासहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं दुर्दैवाने बारा लोकांचा उष्माघातामुळे मृत्यूही झाला उर्वरित काही जणांची प्रकृती प्रचंड सिरियस आहे रविवारी एकूण तीनशे श्री उष्माघाताचा त्रास झाला आता आपण सगळेच उन्हात फिरतो पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो तर त्याचं असं आहे की आपल्या शरीराचं तापमान नेहमी सदोतीस अंश सेल्सिअस असत या तापमानातच ता शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून आपलं शरीर सदोतीस अंश सेल्सिअस तापमान कायम राखत ता? असतं सतत घाम निघत असताना पाणी पित राहणं अत्यंत महत्वाचं असतं पाणी शरीरात इतरही अधिक महत्वाचे कामं करतं त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर डाकणं टाळतं जेव्हा बाहेरचं तापमान पंचेचाळीस अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते तेव्हा शरीराचं तापमान हे सदोतीस अंशाच्या पुढे जाऊ लागतं जे जे रुग्णालयातील पब्लिक मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉक्टर मधुकर गायकवाड म्हणतात की शरीराचं तापमान जेव्हा बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं स्नायू कडक होऊ लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं महत्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा थांबतो माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो आता हा त्रास नेमका कुणाकुणाला होऊ शकतो तर प्रामुख्याने अर्भक लहान मुलं पाणी कमी पिणारे लोक दीर्घ आजारे किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो हृदयरोग फुफ्फुसांचे आजार मूत्रपिंडाचे आजार लठ्ठपणा उच्च रक्तदाब मधुमेह मानसिक व्याधी सारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्तभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथम उपचार आहे सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत व थंड ठिकाणी अळवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावे त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते तसेच त्या व्यक्तीचे शरीर ओल्या कपड्याने पुसून घ्यावे उन्हात बाहेर पडायचे झाल्यास शक्यतो स्कार्फ किंवा छत्री जवळ ठेवावी सौम्य रंगाचे आणि ढिले कपडे वापरावे टाईट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे जवळ पाण्याची बाटली ठेवावी तापमानवाढी बरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे तहान लागण्याची वाट न पाहता दररोज आठ ते दहा ग्लास पेक्षा जास्त पाणी प्यावे आहारामध्ये काकडी संत्री कलिंगड आणि लिंबू कांदा यांचा भरपूर वापर करावा आता हे सगळे विज्ञानाचे उपाय अध्यात्माच्या न ऐकल्याने लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री रुग्णांची विचारपूस केली मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली हे सगळं असलं तरी महाराष्ट्र भूषण सोहळ्याला झालेला करोडो रुपयांचा चुराडा एरवी राजभवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भव्य दिव्य करण्याचा अट्टहास साधेपणाचे निरूपण करणाऱ्या अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या श्रीसेवकांवर हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आणि त्यानंतर बारा लोकांचा त्या उन्हात तडफडून झालेला मृत्यू यामुळे या, या सोहळ्याला गालबोट लागलं हे असल, ला हो, ला, मात्र नक्की आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद